महाराष्ट्र के अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ने गुरुवार को महाराष्ट्र का बजट पेश किया। इस बजट पर अपनी प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस प्रवक्ता अतुल लोणे ने कहा कि इस बजट में खास क्या है। सरकारकडे पैसा आहे आणि ज्या योजना दाखवलेल्या आहेत ते ज्या फुस्स झाल्या होत्या 2015 मध्ये पण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असंच बजेट मांडण्यात आलेलं होतं, पण त्या बजेटमध्ये विशेष काही नंतर अंमलबजावणी जी आहे ती शून्य दिसलेली होती शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये। तेच काहीसं या बजेटच्या संदर्भामध्ये आपल्याला दुर्दैवानं म्हणावं लागेल। अंगणवाडी सेविकांचं 15,000 रुपये मानधन करावं ते फक्त 10,000च केलेलं आहे। काय ते न्याय योजनेसारखी 72,000 महिन्याला वर्षाला कुटुंबाला देणारी योजना ती बाजूला सारून 6,000ची भर टाकलेली आहे। आणि पीक विमा आता शेतकऱ्यांकडनं पैसे गेले आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली नाही तर बोंबाबोंब होते, म्हणून आता केंद्र सरकार काहीतरी राज्य सरकार काहीतरी कर लावणार आणि मग त्याच्यातनंच कंपन्यांना पैसे देणार, पण याची हमी दिली नाही की पीक विम्याची नुकसान भरपाई आम्ही आश्वासित करू शेतकऱ्यांना। त्यामुळे सगळं काही करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आर्थिक पाहणी आणि ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था यांनी मागच्या काही महिन्यामध्ये हाताळलेली आहे त्यावरनं तरी हे लक्षात येतं की फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी।